आणि आता सगळ्यात महत्वाची वेळ ती म्हणजे पैठणीसाठी खेळण्याची. खूप छान खेळलेले आहेत दोनही कुटुंब, पण आता कुणीतरी एकच पैठणी जिंकणार. आतापर्यंत सगळे बोललेत पण माझ्यासोबत सासरे आहेत, आता मी त्यांना विचारतोय कोण जिंकणार. आजोबा सांग कोण जिंकणार बरं, थोरल्या की धाकट्या? धाकट्या. धाकट्या डायरेक्ट म्हटले धाकट्या. आणि थोरल्या? आता एक करणार एक जिंकणार. बरं, त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की आता कुणीतरी एक आणि कुणीतरी एकच जिंकणार आहे, त्यामुळे धाकट्या असा त्यांनी कौल दिलेला आहे. बघूयात आता पैठणी खरं खरं कोण जिंकते, थोड्या वेळात आपल्याला कळणार आहे. आणि मी तर बाबा दोन्ही घरातलं, त्यामुळे आपल्याला दोन्हीकडून यांच्याकडून जेवण मिळणार आहे, यांच्याकडून आपण दोन्हीकडून आहे. तर आता खेळ अगदी सोपा आहे. माझ्याकडे काही फुगे आहेत, फुगे. दोनही जाऊबाईंनी एका मिनिटाच्या आत जास्तीत जास्त फुगे फुगवायचे. आणि सासूबाई तुम्ही काय करायचं माहिती का, फुगे त्यांना द्यायचे. आता समजा या आवडीचे असतील यांना दोन तीन जास्त द्या, किंवा या आवडीचे असतील यांना दोन तीन जास्त द्या, त्यांना मदत करा फुगे बांधायला वगैरे. समजलाय खेळ? एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवायचे, आणि ज्यांच्याकडे जास्तीत जास्त फुगे मिळतील अर्थातच त्या असतील या राऊंडच्या विजेत्या. सुरू करूयात, तुमची वेळ सुरू होते आता. लवकर 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 मोठे मोठे फुगे करा. कमोन 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 कमोन. आणि आता अंतिम निकाल माझ्या हातात आलेला आहे, बघूयात आता अंतिम निकाल काय. आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये धाकट्या जाऊबाईंनी म्हणजेच आदिती बहिणींनी मिळवले होते एकूण 40 गुण. अभिनंदन. आणि तुम्ही फुगे फुगवले 4, प्रत्येकाचे 10 गुण म्हणजेच 40 अधिक 40 80 गुण. वा, एकूण 80 गुण बरं का. आणि आता थोरल्या जाऊबाईंनी म्हणजेच मनीषा वहिनींना आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये होते एकूण 80 गुण. आणि एक फुगा बरोबर फुगवलाय म्हणजे 10, 80 अधिक 10 90 गुण. 90 80 थांबा, आणखीन एक गंमत माझ्या हातात आहे, ती म्हणजे बोनस गुण. सासूबाईंनी बोनस गुण दिले 10 एकीला कुणाला तरी, बघूयात कुणाला मिळतात. आणि आता काय होणार आहे धमाल. आणि सासूबाईंनी बोनस गुण दिलेले आहेत थोरल्या जाऊबाईंना म्हणजेच मनीषा वहिनींना. याचाच अर्थ आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत मनीषा वहिनी. अभिनंदन सासूबाई. विजेत्या सुनबाईंना पैठणी तुम्हीच द्या. उपविजेत्या ठरल्या धाकट्या वहिनी, मी त्यांना विचारतोय की कसं वाटतं? खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या घरी आलात ना, तेच जास्त महत्वाचं आहे. ते जास्त महत्वाचं आहे. खेळ झाला, खेळ झाला. फार आनंदी आहे नक्की. हो. आणि आता विजेत्या जाऊबाईंना मला विचारायचंय कसं वाटतंय. खूप छान झालं प्रोग्राम. आणि तुम्ही बाबांशी फोनवर बोलला, बाबांनी मेसेज केला होता की पैठणी घेऊन ये, माझा नेसून तिकडे जाणार का? जाणार ना. लगेच पैठणी नेसा आणि बाबांकडे जा. तुम्ही त्यांना सांगितलं आणि पूर्ण करून दाखवलं. त्यांना सांगा बाबा मी येते, बाबा मी पैठणी घेऊन येते. त्यांनी सांगितलंय बाबा मी पैठणी घेऊन लवकरच येते. आणि तुम्हाला मजा आली असेलच कार्यक्रम बघून, मग लवकर आम्हाला कळवा एपिसोड कसा वाटला. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव, स्पेस तुमच्या विभागाचं नाव, स्पेस शहर, आणि पाठवायचं आहे 57575 वर. रशीच एक नवी कोरी पैठणी घेऊन भेटतोय पुढच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका होम मिनिस्टर जाऊबाई जोरात.